सणासुदीच्या काळात छोटेखानी व्यवसाय करणाऱ्या महिलांना ऑनलाईन फसवणारी टोळी राज्यात सध्या सक्रिय झाली आहे. ही टोळी अतिशय सीताफीने आपला QR कोड स्कॅन करून आपल्या अकाउंटमधील पैसे गायब करीत असल्याचं निदर्शनात आलंय. बघूया सविस्तर बातमी. सणासुदीच्या काळात छोटेखानी व्यवसाय करणाऱ्या महिलांनी ही बातमी अवश्य बघितली पाहिजे. आपण आपले प्रॉडक्ट जर ऑनलाईन विकत असाल तर जरा काळजीपूर्वक ही बातमी बघा. राज्यभरात सध्या आर्मी ऑफिसरचे नाव सांगून महिलांची ऑनलाईन फसवणूक करणारी टोळी सक्रिय झाली आहे. आपण विकत असलेले प्रॉडक्ट आम्हाला आवडलेले आहे, मात्र हे प्रॉडक्ट घेण्यापूर्वी आर्मीच्या नियमानुसार आपल्याला एक QR कोड स्कॅन करावा लागेल अशी बतावणी करत हे लोक महिलांच्या मोबाईलवर एक QR कोड पाठवतात. हा कोड स्कॅन करायचा, त्याच वेळेस आपल्या अकाउंटमध्ये असलेले सगळे पैसे अचानक गायब होतात. नाशिक, पुणे, मुंबई अशा मोठ्या शहरांमध्ये अनेक महिलांची अशा पद्धतीने फसवणूक होत असल्याचं समोर येत आहे. आम्हाला एक डिफेन्स असल्यामुळे आम्हाला वाटलं की ते खरोखर आहे, ते सॉफ्ट कॉर्नर, शेवटी डिफेन्स आहे तर सॉफ्ट कॉर्नर येतोच आपल्याला, आपली देशाची रक्षा करतात ते. आणि मग त्यांनी असंच एक छोटं ट्रान्झॅक्शन करून घेतलं आमच्याकडनं. 5 रुपये पाठवायला सांगितले तर 10 परत आले पण आमच्याकडे. असे करत करत थोडंसं म्हणजे अजून त्यांनी थोडं 20,000 घ्यायचे होते, तर ते 20,000 त्यांनी सांगितलं टाकायला त्याच्यात अमाऊंट गुगल पेवरला. तर आम्ही टाकितले पण ते डिडक्ट झाले. आणि असं करत करत त्यांनी त्यांच्या बोलण्यावरती काही ID दिलं त्यांनी UPIचं, ते व्हेरीफाय करायला सांगितलं म्हणजे तुम्ही बेनिफिशियरी ॲड होणार त्याच्यात. तर ते करत करत त्याच्यात 95,000 आमचे निघून गेले पूर्ण पैसे. तर आम्ही त्याच्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. तर आम्हाला आम्ही फक्त एवढंच मागणी करतो की आम्हाला न्याय भेटवावं. दरम्यान या प्रकरणी नाशिक पोलिसांनी देखील आता तपासाची चक्रे फिरवली असून सायबर क्राईमच्या मदतीने या भुरट्या चोरांचा शोध सध्या सुरू आहे. याबाबत पंचवटी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक साखरे यांनी अधिक माहिती दिली. घटना अशी होती की येथील जी गोशाळा आहे त्यांच्या मॅनेजरला एक फोन आला होता. त्या फोनवर त्यांनी सांगितलं की मी देवळली कॅम्प इथून मिलिटरी कॅम्पमधनं जे तर एक व्यक्ती बोलतो आहे आणि मला देवळली कॅम्पसाठी काही गोवऱ्या खरेदी करायच्या आहेत. त्यासाठी जे तर 10,000 गोवऱ्यांची ऑर्डर आहे आमची गोशाळेला. त्यांनी असा फोन करून त्यांनी जे तर 10,000 गोवऱ्यांची ऑर्डर पाठवली. गुगल पेवर त्या नंबर दिल्यानंतर ते तो व्यक्ती त्या फोनवर बोलला. त्यांनी सांगितलं की तुमचा कोड व्हेरीफाय करायचा आहे, तर तुम्ही 5 रुपये फक्त माझ्या जे तर अकाउंटला या अकाउंटला तुम्ही टाका, त्यानुसार जे तर आपल्याला जे तर दुसरं पेमेंट मी करेन. तो गोड बोलून आणि व्यवस्थिशीर त्यांना जे तर विश्वासात घेऊन त्यांनी जे तर 29,000 परत त्यानंतर 29,999 असे करत करत त्यांनी जे तर 94,000 रुपये त्यांना जे तर त्या अकाउंटला टाकायला लावले. आणि ज्यांना ज्यावेळेस यांना बँकेचे मेसेजेस यायला चालू झाले की तुमच्या बँकेमधनं इतके डेबिट झाले तितके डेबिट झाले, त्यानंतर मग यांचं जे तर यांना कळून चुकलं की आपली कुठेतरी फसवणूक होते, त्यानंतर त्यांनी ते थांबवलं आहे आणि पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आलेले आहे. कोरोनाची असलेली दहशत, त्यात घराबाहेर न पडण्याचा सर्वसामान्य लोकांचा असलेला कल, यामुळे अनेक महिला सणासुदीचे व्यवसाय ऑनलाईन पद्धतीने करत आहेत. याचाच गैरफायदा घेत ही टोळी राज्यातल्या अनेक महिलांना फसवून अद्यापही पोलिसांच्या हातावर तुरी देत आहे. त्यामुळे किमान महिलांनी ऑनलाईन व्यवसाय करताना काळजी घ्यावी असं नाशिक पोलिसांनी आवाहन केलंय. 9 न्यूज साठी तब्रेज शेख सह इसा कुरेशी, नाशिक.